लोकसंख्येची घनता. आता आपण लोकसंख्या अभ्यासासाठी आवश्यक असणारा तिसरा मुद्दा पाहणार आहोत, तो म्हणजे लोकसंख्येची घनता होय. यासाठी आपण एक प्रयोग करून पाहणार आहोत. करून पहा. मुलांनो, प्रथम 2x2 मीटर आकाराचा चौरस आखून घ्या. या चौरसात सुरुवातीला 2 मुलांना उभे करा, त्यानंतर थोड्या वेळाने 4 मुले, नंतर 6 मुले, पुन्हा 8 मुले, अशी 2x2 संख्या वाढवीत जा. त्याआधी आपण पहिल्या 2 मुलांना प्रश्न विचारूया. तुम्ही दोघे चौरसात होता, त्यावेळी चौरसात सहज हालचाल करता येत होती का? हो, येत होती. नंतर 4 जण, मग 6 जण झालो, त्यावेळीही आमच्या क्षेत्रात सहजपणे हालचाल करता येत होती. परंतु नंतर जसजशी मुलांची संख्या वाढत गेली, तसतशी हालचाल करायला अडचण निर्माण होऊ लागली. बरोबर. मुलांनो, आता तुमचा चौरस पूर्णपणे भरलाय. अशा वेळी आणखी मुले चौरसात उभी केली तर चालतील का? नाही. आता आणखी मुले चौरसात उभी केली तर आम्हाला व्यवस्थित उभं राहणं जमणार नाही. मुलांनो, तुम्हाला हा प्रयोग करताना व तो पाहताना काय वाटतं ते सांगायचंय. आम्ही 10 जण होतो, तोपर्यंत चौरसात सहजपणे हालचाल करता येत होती. वावरताना अडचण निर्माण होत नव्हती. परंतु 10 पासून पुढे संख्या वाढत गेली, तस तशी हालचाल करण्यासाठी अडचण निर्माण होऊ लागली. सर, ज्यावेळी आपण मुलांची संख्या वाढवतो, त्याबरोबर जागेचं क्षेत्र वाढवणं खूप गरजेचं आहे. कमी जागेत जास्त लोक खूप दाटीवाटीने राहतात. बरोबर. मुलांनो, एखाद्या विशिष्ट प्रदेशात राहणाऱ्या लोकांच्या संख्येत वाढ होत गेल्यास प्रदेशातील क्षेत्र तेवढेच राहिल्याने त्या प्रदेशातील घनता वाढते. मुलांनो, आपण लोकसंख्येची घनता म्हणजे काय हे आता समजून घेऊया. भौगोलिक स्पष्टीकरण लोकसंख्येची घनता. देशातील एकूण लोकसंख्या व देशाचं एकूण क्षेत्रफळ यांचं गुणोत्तर म्हणजेच त्या देशाच्या लोकसंख्येची घनता होय. लोकसंख्या वितरणाचे विवेचन करताना लोकसंख्येच्या घनतेचा विचार केला जातो. घनता काढण्याचे सूत्र: लोकसंख्या घनता बरोबर प्रदेशातील लोकसंख्या छेद प्रदेशाचं क्षेत्रफळ. मुलांनो, खालील तक्त्यात वेगवेगळ्या राज्यांची लोकसंख्या व त्या राज्यांचं क्षेत्रफळ दिलंय. या आधारे त्या त्या राज्याच्या लोकसंख्येची घनता काढलीय. सूत्र: लोकसंख्या घनता बरोबर प्रदेशातील लोकसंख्या छेद प्रदेशाचं क्षेत्रफळ बरोबर 19,98,12,341 छेद 2,40,926 बरोबर 829.35. मुलांनो, अशा प्रकारे सूत्राचा वापर करून पुढील राज्यांची घनता काढलीय. तक्त्याचे तुम्ही नीट निरीक्षण करा. या तक्त्यावरून असं दिसतं की उत्तर प्रदेश राज्यातील लोकसंख्येची घनता सर्वात जास्त आहे, तर राजस्थानमध्ये लोकसंख्येची घनता सर्वात कमी आहे. क्षेत्रफळाच्या दृष्टीने आपल्या देशातील सर्वात मोठे राज्य राजस्थान आहे, तर सर्वात छोटे राज्य गोवा आहे. गोव्यातील लोकसंख्येची घनता ही राजस्थानमधील लोकसंख्येच्या घनतेपेक्षा कितीतरी पटीने जास्त आहे. यावरून लक्षात येते की लोकसंख्येची घनता सर्वत्र सारखी नसते आणि त्यावर नैसर्गिक घटकांचा प्रभाव पडत असतो. एखाद्या प्रदेशाचं क्षेत्रफळ व तेथील लोकसंख्या यावरून दर चौरस किलोमीटरमध्ये किती लोक राहतात हे समजतं. गोव्यासारखा प्रदेश क्षेत्रफळाने लहान असून लोकसंख्या जास्त असल्याने त्या ठिकाणची लोकसंख्येची घनता जास्त आहे, तर राजस्थानसारख्या राज्याचं क्षेत्रफळ मोठं असून लोकसंख्या कमी असल्याने तिथे घनता कमी असते. जरा विचार करा. मुलांनो, क्षेत्रफळाच्या दृष्टीने राजस्थान हे मोठं राज्य असलं तरीही लोकसंख्या मात्र कमी आहे. हा कोणत्या भौगोलिक घटकाचा परिणाम असावा? सर, राजस्थान हा वाळवंटी प्रदेश असल्याने त्या भागात लोकसंख्या कमी आहे. बरोबर. राजस्थानच्या पश्चिम भागात थरचे महावाळवंट पसरलेले आहे. या भौगोलिक घटकाच्या परिणामामुळे क्षेत्रफळाच्या दृष्टीने राजस्थान हे मोठे राज्य असले तरीही त्या प्रदेशाची लोकसंख्या मात्र कमी आहे.